पक्षामध्ये अशी कुठलीही तावळे समिती तयार झालीच नाही. कपोल कल्पित कुणीतरी आपल्याच मनाने बातम्या तयार केल्या ही बाब घडलीच नाही आहे. त्याबद्दल मी काही चुकीची माहिती तुम्हाला सांगेल किंवा कुणी सांगू नये. भाजपची ताकद घटेल असा एक सर्वेक्षण जे आहे ते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात झालं होतं. या सर्वेक्षणाची चर्चा जोरात आहे. काय नेमकं आहे तावडे साहेबांनी काल खरं म्हणजे ते भेटायलं काय सत्यता आहे नेमकं? पक्षामध्ये अशी कुठलीही तावडे समिती तयार झालीच नाही असा कुठला रिपोर्टच तयार झाला नाही समिती नसल्यामुळं. त्यामुळे कपोल कल्पित कुणीतरी आपल्याच मनाने बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या चालवल्या. भारतीय जनता पक्ष हा मागे पडला आहे असा एक नरेटिव्ह सेट करण्याकरता ही बातमी होती. महाराष्ट्र स्टेट ड्रग्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात आलं आहे. तुमच्याच मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले की त्यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होतो. कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, मेडिकल बंद करू, भ्रष्टाचार. जर त्यांनी पत्र दिला तर त्याची चौकशी शेवटी काही जर तक्रारी असतील चौकशी मुख्यमंत्री करतील त्यांची जी काही मागणी असेल त्यावर. जी खारघरमध्ये घटना झाली त्याच्यामध्ये अनेकांचा उष्माघात आणि मृत्यू झाला. एक आरोप केला जात आहे विरोधकांकडून की भाजपचे कोणीही लोक कुठेतरी त्या हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी गेले नाही. त्यामुळे हे त्या घटनेची संपूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाची अशा पद्धतीचा भाजपचा धोरण आहे. नाही, माननीय देवेंद्रजी आणि आपलं सरकारमधले सर्व लोक सर्व मंत्रिमंडळातले आमचे त्या ठिकाणी मंत्री हे या घटनेला त्या ठिकाणी पूर्ण या घटनेकडे लक्ष ठेवून आहे. हॉस्पिटलमध्ये संपूर्ण व्यवस्था गिरीश महाजनजीच्या माध्यमातून सुरू आहेत. तानाजी सावंतजी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्ष टाकत आहे. देवेंद्रजी एकनाथजी लक्ष टाकून आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नसतानासुद्धा त्यांनी पूर्ण लक्ष टाकलं आहे. विरोधकांना आरोप करायला काही लागत नाही. शेवटी त्याचं कामच आहे आरोप करणे. पण या घटनेमध्ये संपूर्ण काळजी सरकारने घेतली आहे आणि अजून जी काही राहिलेली काळजी सरकार घेईल असं मला वाटतं. शरद पवार यांनी काल आपल्या पक्षाच्या आमदारांना फोन केल्याची माहिती आहे. पक्ष सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर माहिती आहे. मी कालही स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही असा प्रस्ताव नाही. अजितदादांच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह कोण उभं करताय हे त्यांनीच तपासलं पाहिजे. आमच्याकडनं अशी कुठलीही चर्चा नाही आणि आमच्याकडे हा विषयही नाही. त्यामुळं मी मागेही म्हटलं 4-5 वेळी की मी काही अजितदादांच्या त्यांच्या व्यक्ती त्यांचा काही जे काही त्यांच्या इमेजला डॅमेज होईल किंवा जी गोष्ट घडणारच नाही आहे किंवा जी बाब घडलीच नाही आहे त्याबद्दल मी काही चुकीची माहिती तुम्हाला सांगेल किंवा कोणी सांगू नये. अजितदादांनी कुठेही भाजपला संपर्क केला नाही किंवा भाजप तशी त्यांच्या संपर्कात नाही आणि त्यामुळं कपोल कल्पित बातम्या तयार केल्या. आणि मला वाटतं अजितदादाचे जे काही विरोधक असतील त्या बातम्या तयार करत असतील. अजितदादांचं